कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक 2 मे रोजी होत आहे. अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या दूध वाढीसाठी गाव पातळीवरील प्राथमिक दूध संस्था व त्यांचे कर्मचारी तसेच जो या गोकुळचा खरा मालक आहे त्या दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी चेअरमन पदाच्या कारकिर्दीत व त्यानंतर संचालक पदाची जबाबदारी सांभाळत असताना भरीव योगदान दिलंय हे निर्विवाद. अरुण डोंगळे गोकुळचे संचालक होण्यापूर्वी स्वतः एक दूध उत्पादक आहेत. त्यांचा 30 जनावरांचा गोठा असून जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायीसाठी त्यांना गोकुळ श्री पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच ज्या दूध संस्थेमार्फत ते गोकुळमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत त्या राधानगरी तालुक्यातील घोटोडे येथील श्री हनुमान सहकारी दूध संस्थेचे व्यवस्थापन अतिउत्तम असल्यानं संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर ISO 9001:2015 मानांकनही मिळालेलं आहे. 2010 पासून सलग 4 वर्षे गोकुळच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत असताना डोंगळे यांनी फक्त आणि फक्त दूध उत्पादकांचे भले करण्याच्या उद्देशाने काही योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. डोंगळे यांनी दूध उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी दूध वाढ आणि गुणवत्ता सुधार कृती कार्यक्रम कार्यक्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबवला. त्यासाठी गोठ्यामध्ये रबरी मॅट अनुदान, मिल्किंग मशीन अनुदान, चाप कटर अनुदान, वासरू संगोपन अनुदानात वाढ व विस्तार, म्हैस आणि गाय खरेदी अनुदानात वाढ केली. त्यांनी सन 2011-12 दुधावर सन 2012-13 मध्ये संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गाय दुधास 25 पैसे, म्हैस दुधास 50 पैसे इतका नियमित दर फरका व्यतिरिक्त जादा फरक दिला. गोकुळ आणि दूध उत्पादक यांच्यातील संबंध दृढ व्हावेत या उद्देशाने गोकुळ आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. या कालावधीत चेअरमन म्हणून डोंगळे यांनी संघाच्या अधिकाऱ्यांसह अनेक गोठ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले. गोकुळचे दूध उत्पादक आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये प्रामुख्याने सुधारित वैरण प्लॉट स्पर्धा, आदर्श गोठा स्पर्धा, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी क्रीडा स्पर्धा यांचा समावेश होता. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे सॅटेलाइट डेअरीची निर्मिती करण्यात आली. यासाठी शासनाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 24,67,00,000 रुपये अनुदान मिळाले. या डेअरीमुळे संकलित झालेल्या दुधाचे एकाच ठिकाणी सर्व प्रक्रिया होऊन पॅकिंग होते, त्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगल्या प्रतीची राहण्यास मदत झालेली आहे. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यास दूध उत्पादकांकडून प्रचंड प्रमाणात मागणी असते, परंतु मागणीच्या प्रमाणात पुरवठा करणं शक्य होत नव्हतं. त्यासाठी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये 300 मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन पशुखाद्य कारखान्याची निर्मिती करण्यात आली. दुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी व उत्पादकांना दुग्ध व्यवसायाबद्दलचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रगतशील दूध उत्पादकांकडून त्यांचे गोटेवरच प्रशिक्षण मिळावे यासाठी कागल तालुक्यातील चिखली, गडिंग्लज तालुक्यातील कसबा नूल आणि शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथे मायक्रो ट्रेनिंग सेंटरची निर्मिती केली. दूध उत्पादकांच्या जनावरांच्या रोगांचं अचूक निदान होऊन ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी गोकुळ दूध संघामार्फत जिल्ह्यामध्ये प्रथमच जनावरांच्या रोग निदान प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली. गोकुळच्या उत्पादनांची विक्री वाढली तरच आपल्या दूध उत्पादकांना 4 पैसे जादा मिळतील या उद्देशाने गोकुळ दूध व दुग्धजन्य पदार्थ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विक्री व्यवस्थेचे बळकटीकरण केले. यामुळे एका दिवसात 11,00,000 लिटर दूध विक्रीचा उच्चांक केला. गोकुळचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे पूर्वी फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा शहरांच्या ठिकाणी विकलं जात होतं, पण डोंगळे यांनी चेअरमन झाल्यानंतर गोकुळची उत्पादने जिथे दुधाचे उत्पादन होते त्या ग्रामीण भागात वितरित करण्याचं ठरवलं आणि त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. वेपर ऍब्झॉर्प्शन मशीन अर्थात व्हॅम हे बॉयलरच्या वाफेवर चालणारं मशीन, अत्यंत कमी HP मोटर्सचा वापर व तुलनेत मशीनकडून होणारे कार्य जास्त, त्यामुळे विद्युत बिलात दिवसाला 5,000 रुपयांची बचत होते. हे मशीन बोरोडे चिलिंग सेंटर येथे बसवण्याचं काम इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT मुंबई मार्फत करण्यात आलं.
सध्या हे मशीन चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. जनावरांना वर्षभर हिरवी व पौष्टिक वैरण मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. आपल्याकडे असणारी हिरवी वैरण साठवणूक करून ती पुढील वर्षभर हवी तेव्हा वापरता येते. सध्या प्रतिवर्षी साधारणतः 20,000 मेट्रिक टन इतकं सायलेज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बनवलं जातं. जनावरांना 24 तास बांधून ठेवण्यापेक्षा त्यांना बंदिस्त जागेत मोकळं सोडलं तर जनावर आजारी पडण्याचं प्रमाण तसेच गाभण तक्रारी कमी होतात व परिणामी व्यवस्थापन खर्चात बचत होते. या गोष्टी लक्षात घेऊन मुक्त गोठा अनुदान योजना राबवण्यात आली. गोकुळ संघामध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना गोकुळचं भलं तर डोंगळे यांनी केलंच, पण स्वतः एक दूध उत्पादक असल्यामुळं त्यांनी प्रत्येक निर्णय घेताना प्रथम आपल्या दूध उत्पादकांचाच विचार केला. त्याचंच ताजं उदाहरण म्हणजे सत्तेत असताना त्यांनी दूध उत्पादकांच्या भावनांचा विचार करून संघ मल्टी स्टेट करण्याला कडाडून विरोध केला. यातूनच डोंगळे यांचा स्पष्टवक्तेपणा आणि उत्पादकांविषयी त्यांची असलेली तळमळ दिसून येते. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.